सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासन आणि महानगरपालिकेच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी वेळोवेळी आदेश पारित करण्यात आले आहेत त्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू विक्रेते सर्व फळे भाजीपाला विक्रेते आस्थापना दुकानदार यांना कोरोनाविषयक सूचनेचं तंतोतंत पालन न केल्यास पाचशे रुपये दंड तसंच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या सर्व व्यक्तींनी योग्यरित्या मास्क घालणं बंधनकारक आहे मास्कशिवाय प्रवास केल्यास पाचशे रुपये दंड चारचाकी वाहनामध्ये कोणतीही एक व्यक्ती मास्क घालत नसल्यास या व्यक्तीला आणि त्या वाहनाच्या चालकाला प्रत्येकी पाचशे रुपये दंड हॉटेलमध्ये फक्त होम डिलिव्हरी आणि पार्सल सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे रेस्टॉरंट आणि बार नियमांचा भंग करणारी व्यक्ती मालक आस्थापना यांना दहा हजार रुपये दंड करण्यात येईल महानगरपालिकेच्या आठ झोनमधील कर निरीक्षक कर सहाय्यक मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक यांच्या माध्यमातून विना मास्क प्लॅस्टिक कचरा बाजार तपासणी सोशल डिस्टन्स हॉटेल बार अँटीजेन टेस्ट या संदर्भात मोहीम हाती घेण्यात आली आहे चोवीस एप्रिलपर्यंत सहा लाख पंच्याण्णव हजार एकशे पन्नास रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली विवाह समारंभात पंचवीसपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्या मंगल कार्यालयाला पन्नास हजार रुपये दंड करण्यात येईल तसंच मंगल कार्यालयात कर्मचाऱ्यांची अँटीजेन टेस्ट आर टी पी सी आर किंवा अँटीबॉडीज तपासणी केलेलं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे अत्यावश्यक सेवेतील दुकानदार फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते तसंच आस्थापना हॉटेल बार यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचं सक्तीनं पालन करावं तसं न केल्यास त्यांचं दुकान कोरोना संपेपर्यंत सील करण्यात येईल असा इशारा पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिला आहे